हजाराच्या जागी 2000 नोटा घेऊन आलेले ग्राहक आणि पेट्रोल पंप चालक यांच्यात आज ठिकठिकाणी वादावादी झाल्याचं दिसून आलं. आजपासून 1000 आणि 500 नोटा पेट्रोल पंपावरही स्वीकारल्या जाणार नाहीत असा आदेश सरकारनं काढला आहे. नागरिक 2000 नोटा घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले आणि वादाला सुरुवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेनं पेट्रोल पंप चालकांना नोटीसा बजावल्यानं पेट्रोल पंप चालकांनी आज संप पुकारला होता. काही पेट्रोल पंप सुरू होते तथापि त्यांच्याजवळ ग्राहकांना द्यायला सुट्टे पैसे नव्हते. 2000 नोट घेऊन आलेल्या 100 रुपयांचे पेट्रोल टाकण्यास सांगणाऱ्या ग्राहकांची पेट्रोल पंप चालकांशी हुज्जत सुरू होती. नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शासनानं पुरेशी तयारी करणं आवश्यक होतं अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली. पाचशेचे नोट बंद झाल्यामुळे आजपासून इथे पेट्रोल पंप बंद आहेत, त्यामुळे जे आम जनता आहे इथं त्यांना आता त्रासदायक ठरत आहे, परेशानी होते. आसपास पेट्रोल पंपांची कमी, हा एक पेट्रोल पंप होता तो आज बंद आहे. तर सरकारने लवकरात लवकर पेट्रोल पंपची सुविधा काहीतरी केली पाहिजे. नोटबंदीमुळं जे त्रास होतो आहे जनतेला, आज पेट्रोल पंप बंद आहे, फार लोकांना त्रास होतोय. लोक पेट्रोलसाठी फिरतात इकडून तिकडं आणि नोटा बंद असल्यामुळं हा त्रास होतोय. सरकारने या गोष्टीवर काहीतरी लवकरात लवकर निर्णय करावा, सामान्य माणसाला त्रास होणे या गोष्टी सरकारने करावा अशी आम्ही अपेक्षा करतो सरकारकडनं.